मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की गझल रोमानीच नसते, म्हणजे रोमॅन्टिकच असते असं नाही. गझलमध्ये अनेक विषय येऊ शकतात. एव्हरीथिंग अंडर दि सन, कोणताही विषय येऊ शकतो. एव्हरीथिंग अंडर दि सन कशाला, सनच्या पलीकडचे सुद्धा. गझलमध्ये धार्मिक विषयसुद्धा येऊ शकतो, सामाजिक विषय येऊ शकतो, शैक्षणिक विषय येऊ शकतो. आता मी एक गझल माझीच ऐकवतो जी धार्मिक वाटेल पण गझल आहे. गझलचा मतला असा आहे, मी मागच्या भागात सांगितलं पहिल्या शेराला मतला म्हणतात, तो मतला असा आहे. पालखी आणू नका दारात माझ्या, हे पंढरपूरला पालख्या जातात ना, त्याच्याबद्दल मी म्हणतो का आणू नका बघा. पालखी आणू नका दारात माझ्या, संत सारे नांदती देहात माझ्या. पालखी आणू नका दारात माझ्या, संत सारे नांदती देहात माझ्या. प्रत्येक संत आपल्याला काहीतरी देत असतो. सावता आणून देतो रोज भाजी, सावता माळी. सावता आणून देतो रोज भाजी, जेवतो संसार हा ताटात माझ्या. पालखी आणू नका दारात माझ्या, पालखी आणू नका दारात माझ्या. नामदेवाने पुन्हा शतकोटीसाठी, तुम्हाला माहितीच असेल नामदेवाने, संत नामदेवांनी शतकोटी अभंग लिहिण्याची इच्छा देवाजवळ प्रकट केली होती, विठ्ठलाजवळ. शतकोटी, 100 कोटी, कारण त्यांनी वाचलं होतं की शतकोटी ऋचा ऋषींनी लिहिलेले आहेत, मग मी का लिहू शकत नाही अभंग, असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्याकडे उल्लेख आहे. पालखी आणू नका दारात माझ्या, संत सारे नांदती देहात माझ्या. नामदेवाने पुन्हा शतकोटीसाठी, नामदेवाने पुन्हा शतकोटीसाठी, प्राणात उतला शब्दात माझ्या. पालखी आणू नका दारात माझ्या, पालखी आणू नका दारात माझ्या. एकनाथाने जगाच्या वाळवंटी, एकनाथाने जगाच्या वाळवंटी, घातले पाणी पुन्हा तोंडात माझ्या. पालखी आणू नका दारात माझ्या. ही गझल मी लिहिली 1983 साली, तेव्हा ऑपरेशन गोल्डन टेम्पल आपल्या सुवर्ण मंदिरात काही अतिरेकी घुसले होते, त्याच्या अनुषंगाने एक शेर आला. आपण जसं म्हणतो दंगल पेटली, पंजाब प्रश्न, काश्मीर प्रश्न पेटलेला आहे, तसं तेव्हा पंजाब पेटलेला होता. मग मी त्याकडे पुढचा शेर त्याला अनुषंगिक आहे. पालखी आणू नका दारात माझ्या, संत सारे नांदती देहात माझ्या. पेटला पंजाब अन धावून आली, पेटला पंजाब अन धावून आली, नानकाची आसवे डोळ्यात माझ्या. पालखी आणू नका दारात माझ्या, पालखी आणू नका दारात माझ्या. रोज स्वप्नांचा विने मी एक शेला, रोज स्वप्नांचा विने मी एक शेला. आता स्वप्न शेला म्हणजे कबीराच्या उद्देशाने, स्वप्नांचा शेला विणणं सोपं आहे पण तो रंगीत पाहिजे ना, मग काय होतं. रोज स्वप्नांचा विने मी एक शेला, रंग ज्याला लाभतो रक्तात माझ्या. पालखी आणू नका दारात माझ्या, पालखी आणू नका दारात माझ्या. सूरदासाने दिले मज सूर काही, मी म्हणालो ना प्रत्येक संत आपल्याला काहीतरी, मी थोडंफार गातो त्याचं कारण सूरदास आहेत. सूरदासाने दिले मज सूर काही, सूरदासाने, आता सूरदासाने सूर दिले पण ते गाणं इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे ना, मग कोण मदतीला आलं माझ्या. सूरदासाने दिले मज सूर काही, आर्तता मीरा भरे गाण्यात माझ्या. पालखी आणू नका दारात माझ्या, पालखी आणू नका दारात माझ्या. ही जनाबाई दळे आयुष्य माझे, ही जनाबाई दळे आयुष्य माझे. मीच वर्षे टाकतो जात्यात माझ्या. पालखी आणू नका दारात माझ्या, पालखी आणू नका दारात माझ्या. त्या विमानाचे कळे ना काय झाले, त्या विमानाचे कळे ना काय झाले. हा पुन्हा आला तुक्या गावात माझ्या. पालखी आणू नका दारात माझ्या, संत सारे नांदती देहात. आपल्या मराठी सगळ्या संतांचा उल्लेख कबीरासारख्या उत्तर प्रदेशातल्या, उत्तर भागात हिंदुस्थानातल्या संतांचा उल्लेख, सूरदासाचा उल्लेख, मीराजीचा उल्लेख, असा सगळा मराठी गझलमध्ये आलेला आहे. त्यामुळे ही एकदम वेगळी गझल मुद्दामून मी तुम्हाला ऐकवली. तेव्हा गझलमध्ये प्रेम दारू ह्याच्या पलीकडे खूप विषय असू शकतात, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ह्यामध्येही तुम्हाला काफिया लक्षात आला, काफिया आहे दारात माझ्या, दारात, देहात, आणि माझ्या ही रदीफ आहे,
हे तुमच्या लक्षात आलं असेल. पण होतं काय, शेर लिहिण्यासाठी शेर लिहायचा नसतो. कित्येक जणांना उर्दू कळत नाही तरी वावा म्हणतात, आणि ज्यांना उर्दू कळतो त्यांनासुद्धा ते सुद्धा काही काही शेरांना वा म्हणतात. आता एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक शेर आहे, मगस को बाग में जाने न दीजिए. मगस म्हणजे मधमाशी. मधमाशीला बागेत जाऊ देऊ नका. का बरं? मगस को बाग में जाने न दीजिए, नाहक खून परवाने का हो जाएगा. आता हे ऐकल्यानंतर आपण पटकन म्हणतो वा वा क्या बात आहे, पण काही अर्थ समजला नाही समजला. याचा अर्थ असा आहे की मगस म्हणजे मधमाशी ही बागेत गेली की ती एखाद्या फुलावर बसेल, मग त्या फुलातलं मध काढेल, मग ते मध ठेवण्यासाठी तिचं पोट भरलं की मग जे उरलेलं मध आहे ते ठेवण्यासाठी काय करेल, ती एक पोळं बांधेल, मग त्या पोळ्यामध्ये ती मध ठेवेल. मग कोणतरी एक दुष्ट मनुष्य येईल, ते पोळं जाळेल, कारण त्याला मेण पाहिजे आहे, मधही पाहिजे आहे. मग ते मध त्यातलं घेऊन टाकेल तो आणि त्या पोळ्यातलं मेण पण घेईल, आणि ते मेण जे घेईल त्याच्यापासून एक मेणबत्ती तयार करेल, आणि ती मेणबत्ती बाजारात येईल आणि ती विकली जाईल, आणि कधीतरी आपले दिवे जातील, कधीतरी लाईट जाईल, वीज जाईल, आणि मग त्या मेणबत्तीवर परवाना झडप घालेल, पतंग झडप घालेल आणि तो मरेल. आता ही एवढी लांबची प्रोसिजर, असं नाही चालत शेरामध्ये. शेर असा पाहिजे की तुमच्या इथनं उदर म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी घातले, जसं संत ज्ञानेश्वरांनी म्हणले तसं आहे. शेर इकडनं आल्यानंतर समोरच्या माणसाला तो इतका पटकन गेला कळला पाहिजे की त्यातून आपसूक वा निघाली पाहिजे. म्हणून सोपं लिहिणं हेच कठीण आहे. आता गझलेमध्ये मतला मक्ता शेर हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता गझलेमध्ये जेव्हा मी शब्द येतो तेव्हा तो काय येतो? गझलेमध्ये अनेक शब्द असे येतात की आपल्याला वाटतो की मी म्हणजे हा प्रदीप निफाडकर बोलत आहेत त्यांच्याचबद्दल असणार, पण असं नाही आहे. आता मी एक तुम्हाला गझल ऐकवतो, बघा तुम्हाला आवडेल ती. मी त्यात असं म्हटलेलं आहे की कारण कवी म्हणजे कोण असतो, कवी म्हणजे बोलकार रसिक असतो, हे राम शेवाळकरांनी म्हटले. कवी म्हणजे बोलकार रसिक, आणि रसिक कोण असतो? मुका कवी. तर सगळेच कवी आहेत, आणि जे कवी नसतात ते कसे असतात? हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. हसायची संधी आली तरी माणसं हसत नाही. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. मी हसत हसत जगलो, मी दुःख पचविले होते. जो दुःख पचवतो तोच निर्मळ हसू शकतो. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. मी हसत हसत जगलो, मी दुःख पचविले होते. मी एक कवी छोटासा, बदलून टाकतो दुनिया. जसं गायक आपल्या गाण्यानी मल्हार राग म्हटलं की पाऊस पाडतात, दीप राग म्हटल्यावर दिवे लावतात, जर गायकांच्या सुरांमध्ये एवढे श्रेष्ठत्व असेल, एवढं जर ताकद असेल, तर कवीच्या शब्दांमध्ये त्यापेक्षा जास्त ताकद असते. आणि ती कशी असते ती या शहरात मी सांगितले. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. मी हसत हसत जगलो, मी दुःख पचविले होते. मी एक कवी छोटासा, बदलून टाकतो दुनिया. मी एक कवी छोटासा, बदलून टाकतो दुनिया. मी प्रेम म्हणालो आणिक, जग प्रेमळ बनले होते. मी प्रेम म्हणालो, कवीने फक्त उच्चारायचा अवकाश शब्द. मी प्रेम म्हणालो आणिक, जग प्रेमळ बनले होते. मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली. कवी हसतो म्हणून झाडं बहरतात. मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली. मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली. मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले होते. मी गगन झुकविले खाली, आणि त्यावर लिहिली गाणी. गगन झुकवणं सोपं आहे, त्यावर गाणं लिहिणंही सोपं आहे, पण या भ्रष्टाचारांच्या देशामध्ये ते ठेवायचं कुठे? चारा घोटाळा होतो तसं ढग घोटाळा व्हायचा. मग कोण आलं कवीच्या मदतीला? बघा,
मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली, मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले होते, मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी, मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी, मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले होते, मग इंद्रधनुने सारे ते, तेव्हापासून इंद्रधनुष्य इष्टमन कलर आहेत, त्याच्या अगोदर ब्लॅक अँड व्हाईट होतं, मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले होते, देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती, देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती, मी गझल लिहावी म्हणूनी त्यानेच ढकलले होते, हसण्याची संधी असूनी ते सारे रडले होते. आता मी जे सांगत होतो की इथं मी शब्द आला प्रत्येक ज्यात, म्हणजे प्रदीप निफाडकर नाही, चक्रधर आणि ज्ञानेश्वर यांच्यापासून आपल्याकडे जी एक कवींची परंपरा आहे त्या कवींचं प्रतीक घेऊन मी शब्द येतो. एक शेर ह्यामधला मुद्दामून मी बाजूला ठेवला, तो आता ऐकवतो की ज्यामध्ये मी शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला होनाजी बाळासारखा शाहीर आठवेल. बघा तो कसा शेर आहे. मी रोज गात भूपाळी सूर्याला उठविता आलो, मी रोज गात भूपाळी सूर्याला उठविता आलो, मी रोज गात अंगाई चंद्रास निजवले होते. तेव्हा कवीनी सगळे दुनिया कवीनी बनवलेली आहे त्याच्यासाठी आहे आणि तो सुंदर करतो. कवीचं कामच हे आहे, ही दुनिया सुंदर आहे ती अधिक सुंदर करून दाखवायची आहे, म्हणून कवीचं महत्त्व आहे, म्हणून गझलकाराचं महत्त्व आहे. तेव्हा गझलमध्ये फक्त एकच विषय नसतो प्रेमाचा, धार्मिक असू शकतो, कवीवर असू शकतो, सामाजिक असू शकतो, हे मी परत परत सांगतो आहे. अजून एक सांगायला पाहिजे की गझल लिहितो कवी म्हणजे याचा अर्थ फक्त तो गझलच लिहितो असं नाही, त्याने सगळे प्रकार हाताळले पाहिजे. उर्दूमध्ये सुद्धा फक्त गझलच नाही आहे, नजम आहे, भजमे आहे, रजमे आहे, नात आहे, हमद आहे, सगळं आहेत, सगळे प्रकार आहेत. मरसिया आहे, शोकगीत ज्याला म्हणतो आपण, असे खूप प्रकार आहेत. आणि जर गझलकार चांगला असेल, कवी मूळ बेस चांगला असेल, तर तो फ्री वर्स म्हणजे मुक्तछंद ज्याला म्हणतो त्यासुद्धाच लिहू शकतो. आता माझी एक मुक्तछंदात मी लिहिलेली रचना थोडी ऐकवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी असं लिहिलं होतं, तिने मला विचारले तुझा वाढदिवस कधी असतो, तिने मला विचारले तुझा वाढदिवस कधी असतो, मी म्हणालो तू भेटतेस तेव्हा, मी म्हणालो तू भेटतेस तेव्हा, तिने विचारले मग भेट काय देऊ, तिने विचारले मग भेट काय देऊ, मी म्हणालो मला सोन्याचा मोह नाही, मला पैशाचं आकर्षण नाही. आता तुझी इच्छाच तीव्र असेल तर तुझी ऐपत तेवढी दे, तुझी ऐपत तेवढी दे. मुक्तछंदामध्ये लिहिता येतो, अष्टाक्षरीमध्ये लिहिता येतो, षष्टाक्षरीमध्ये लिहिता येतो, कवीला कोणत्याही वृत्तात लिहिता येतो, कोणत्याही प्रकाराने लिहिता येतो. गझलकार जर असेल तर त्याची शब्दांवर जर हुकमत असेल तर तो कसंही अगदी लिहू शकतो. गझलमध्ये वृत्त असतात, मी वृत्तांबाबत नंतर बोलणारच आहे. एक छोट्या वृत्तातली गझल की कसं कवीला, कवीच्या गमती घडतात आणि कवीला कसं कसं कठीण परिस्थिती येते ती बघा. आता मी एक गझल लिहिलेली आहे, त्या गझलेच्या पहिल्या ओळीमध्ये म्हणजे सगळ्याच ओळींमध्ये तीन शब्द फक्त आलेत. आता बघा, तीन शब्दांमध्ये रदीप म्हणजे ज्याला आपण उपांत्य अंत्ययमक म्हणलं ते, काफिया म्हणजे ज्याला उपांत्ययमक म्हणतो ते गेलेलं आहे, आणि एकच शब्द आहे ज्याच्यावर मला तुमची दाद मिळवायची आहे आणि पुन्हा हे वृत्तात लिहायचं आहे सगळं. मी पहिली ओळ अशी लिहिली, काळजाला जाळते ती, माझी बायको काळजाला जाळते. मग त्यात तुम्ही म्हणाल की त्यात विशेष काय, आमची बायको जाळते, तुझी एकट्याची जाळते, असं कसं? मग माझा अनुभव दुसऱ्या ओळीत मी सांगतो, जे मग अशी सांगितलं ना दावा आणि दलील, त्याचा हा भाग आहे. मग मी असं म्हणतो, काळजाला जाळते ती, काळजाला जाळते ती. आता ती पण येणार आहे रदीप आणि काफी येणार आहे जाळतेला टाळते माळते, आणि एका शब्दामध्ये मला तुमची दाद हवी आहे. मग म्हणून मी तीनदा चारदा ती ओळ रिपीट करतो. पहिली ओळ, काळजाला जाळते ती,
काळजाला जाळते ती आणि मला ओवाळते ती. काळजाचा दिवा करून ओवाळते. काळजाला जाळते ती आणि मला ओवाळते ती. फूल मी देऊ न शकलो. फूल म्हणजे काय? सुख. प्रत्येक पुरुष आपल्या बायकोला सुख देऊ शकतो का? नाही देऊ शकत. बायकांच्या त्यागापुढे नाही देऊ शकत. मग मी बायकोला सुख नाही दिलं, मग काय झालं? काळ झाला जाळते ती आणि मला ओवाळते ती. फूल मी देऊ न शकलो, जे दिले ते माळते ती. जे दिले ते माळते ती. कोण मी लागून गेलो? असं कोण मी? टाटा का अंबानी? कोण मी? कोण मी लागून गेलो का मला सांभाळते ती. काळ झाला जाळते ती. घेऊनी हे गीत माझे, घेऊनी हे गीत माझे, सारखे गंधाळते ती. काळ झाला जाळते ती. आता बायका इतकेही सोपे नसतात. शब्द गेला वाकडा तर, शब्द गेला वाकडा तर, बोलणेही टाळते ती. काळ झाला जाळते ती. म्हणजे कमीत कमी शब्दांमध्ये सुद्धा गझल लिहिता येते आणि मोठ्या वृत्तातही लिहिता येते, हे मी तुम्हाला जाता आता सांगितलं. बरेच गझलेच्या अजून गोष्टी आहेत. मुख्यतः गझलमध्ये दुःखच असते का? कारण सगळ्या गझला वाचल्यावर आपल्याला असं वाटतो की ही गझल म्हणजे दुःख दुःख दुःख. या कवींना दुःखाशिवाय काही सुचतच नाही, असं असतं का? मी पुढच्या भागात तुमच्याशी याबाबत बोलेल. धन्यवाद.